त्यानंतर यहुद्यांचा सण होता तेव्हा येशू यरुशलेमेला गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळ आहे ज्याच्या जवळ 5 पडव्या आहेत, त्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात. त्या तळ्याजवळ रोगी, आंधळे, लंगडे, लुळे अशा लोकांचा मोठा जमाव पडलेला असायचा. तिथे 38 वर्ष आजारी असलेला एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि तेथे त्याला बराच काळ लोटला आहे हे जाणून तो म्हणाला, तुला बरं व्हायचंय का? महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. मी उतरण्याआधीच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. उठ, आपली बाज उचलून चालू लाग. लगेच तो माणूस बरा झाला. आणि आपली बाज उचलून चालायला लागला. हे घडले तो दिवस शब्बात होता, म्हणून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे आणि तुझे बाज उचलणे आमच्या नियमाविरुद्ध आहे. ज्याने मला बरे केले तोच म्हणाला, बाज उचलून चाल. कोणी तुला तसे करायला सांगितले? येशू कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला माहीत नव्हते, कारण त्या ठिकाणी खूप गर्दी असल्यामुळे येशू तेथून निसटून गेला होता. नंतर येशू त्याला मंदिरात भेटला. बघ, तू बरा झालायस, आता पाप करू नको, नाहीतर तुझे वाईट होईल. त्या माणसाने जाऊन यहुद्यांना सांगितले की ज्याने मला बरं केलं तो येशू आहे. तेव्हा ते येशूचा पाठलाग करू लागले, कारण त्याने शब्बात दिवशी रोग बरा केला होता.